subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. माथानो मुगट क्या मुकी आव्या माथानो मुगट क्या मुकी आव्या वेणी ते कोनी चोरी लाव्या होकाने क्या रमी आव्या मथुरा मा खेल खेली आव्या होकाने क्या रमी आव्या शिवसेना पुरस्कृत करण मित्र मंडळ श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्री उत्सव 2022 आदि करण धमाल दांडिया ऐरोली सेक्टर 8 अ या ठिकाणी माजी ज्येष्ठ नगरसेवक एम के मडवी माजी नगरसेविका विनया मडवी माजी नगरसेवक करण मडवी समाजसेविका तेजश्री मडवी यांच्या वतीने भव्य राजगरब्याचे आयोजन करण्यात येत आहे. याच नवरात्र उत्सव दरम्यान अष्टमीच्या दिवशी खासदार राजन विचारे यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवत राजगरब्याचा आनंद घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत आवाज सोडीचे संपादक जी मुहिद्दीन जेडी हे देखील उपस्थित होते. त्यानंतर खासदार राजन विचारे यांच्यासमवेत तुळजा भवानी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. Thank you.
आणि गरज पडली मग कुठून लावणार समर बघ रे मला माहित आहे का यावेळी खासदार राजन विचारे यांनी मडवी कुटुंबियांच्या राजगरब्याचे कौतुक केले व ठाणे नवी मुंबई मधून मोठ्या प्रमाणात नागरिक दसरा मेळाव्यासाठी जाणार असल्याचे सांगितले. मला वाटतं सर्वप्रथम मी एम के मडवी परिवार खास करून आमचे मित्र एम के मडवी त्याचबरोबर करण मडवी त्याचबरोबर आमच्या सन्मान्य सौ मडवी मॅडम यांना मी धन्यवाद देतो की मला वाटतं या संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये सर्वात मोठा गरबा या ठिकाणी ते आयोजित करतात आणि 9 दिवस खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे करतात. मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या हातून असंच चांगलं कार्य घडो जेणेकरून ह्या नवी मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीने जसं सांस्कृतिक कार्यक्रम ते करतात धार्मिक कार्यक्रम करतात त्याचबरोबर त्यांचं या नवी मुंबई शहरामध्ये या ऐरोली मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने विकासाची कामंसुद्धा त्यांच्या माध्यमातून केलेले आहे. म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी देवीचे भक्त या ठिकाणी येतात. मी परत एकदा आई जगदंबेसाठी प्रार्थना करतो की त्यांच्यातून असंच चांगलं कार्य घडो. खऱ्या अर्थाने गेली 56 वर्ष हा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरती होतो आणि आई जगदंबेच्या कृपेने हा दसरा मेळावासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण देशामधून या ठिकाणी ह्या मेळाव्याला आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचं या मेळाव्यामध्ये जे मार्गदर्शन होणार आहे त्या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी हे सर्व येणार आहेत. मी त्यांचं स्वागत करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी या दसरा मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित राहावं ही विनंती करतो. बट
शिवाजी पार्कचं जे ग्राउंड आहे ते कमी पडणार आहे. मला सेना भवनपर्यंत मला वाटतं ते कॅमेरे आणि लाऊडस्पीकर लावावा लागेल, कारण आजच या ठिकाणी आमच्या ठाण्यामध्ये औरंगाबादवरनं ज्ञानेश्वर नावाचा एक आमचा सैनिक जो शेतकऱ्याचा मुलगा आहे तो या ठिकाणी पायी चालत जवळजवळ 400 किलोमीटर चालत आलेला आहे. बीडमधली काही शिवसैनिक आहेत ते सुद्धा इथे मशाल घेऊन या नवी मुंबई शहरामध्ये आलेले आहेत आणि अशा पद्धतीने सर्व देशभरातून ही सर्व मंडळी विचारांचं सोनं ऐकण्यासाठी या दसरा मेळाव्यासाठी जी 56 वर्षाची परंपरा आहे प्रबोधनकार ठाकरेंनी या ठिकाणी ह्या 1966 साली हा पहिला दसरा मेळावा त्यावेळेला घेतला होता आणि त्यावेळेला 3 ते 3.5 लाख लोक या शिवाजी पार्कमध्ये होती. त्यावेळची 66 सालची लोकसंख्या आणि आता या महाराष्ट्रभर हे जे काही चाललेलं आहे त्याचा लोकांमध्ये फार चीड आहे आणि नक्कीच या विचारांचं सोनं घेण्यासाठी या दसऱ्याच्या शुभ दिवशी मला वाटतं संध्याकाळी शिवाजी पार्कवरती येणार आहे. सर्व नागरिकांना या दसऱ्याच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. Subscribe to Awaaz Today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.